नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं स्वागत आहे करंट अड्डा मराठी या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. आणि आज आपण पाहणार आहोत 4 ऑगस्ट 2020 चालू घडामोडी, आणि त्याचबरोबर त्याच्याशी रिलेटेड जो काही जीएसचा पोर्शन आहे तो देखील आपण इथे कव्हर करून घेत आहोत. बघा, लेक्चरला सुरुवात करण्यापूर्वी ज्यांनी कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, आणि आपले व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. त्याचबरोबर बेल आयकॉनवरती देखील क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला डे टू डे अपडेट मिळत जातील आणि व्हिडिओ पूर्ण पहा, ज्याचा तुम्हाला तुमच्या परीक्षेमध्ये नक्कीच फायदा होईल. लेक्चरला सुरुवात करण्यापूर्वी आजचा तुमचा प्रश्न आहे, अलीकडे कोणत्या राज्य सरकारने एक मास्क अनेक जिंदगी या नावाने जनजागृती मोहीम राबवण्याची घोषणा केली आहे असं तुम्हाला विचारलं आहे, आणि तुम्हाला याचं योग्य उत्तर कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि याचा आपला पहिला क्वेश्चन आहे, अलीकडे कोणत्या राज्याच्या राज्यपालांनी 3 राजधानीच्या योजनेस मान्यता दिली आहे असं तुम्हाला विचारलंय. आणि तुम्हाला ऑप्शन दिलेले आहेत 1 तेलंगणा, 2 आंध्र प्रदेश, 3 कर्नाटक आणि 4 तमिळनाडू. तर तुमचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो 2 आंध्र प्रदेश राज्याच्या राज्यपालांनी 3 राजधानीच्या योजनेस मान्यता दिली आहे. बघा, ज्याच्यामध्ये अमरावती जी आहे ती विधायी म्हणजेच लेगिस्लेटिव्ह, विशाखापट्टणम कार्यकारी म्हणजेच एक्झिक्युटिव्ह, आणि कुर्नूल जी की आहे कायदेशीर म्हणजेच ज्युडिशियल राजधानी असणार आहे आंध्र प्रदेशची. आणि आता हे आहे मॅपमध्ये आंध्र प्रदेश. बघा, आंध्र प्रदेशच्या उत्तरेला आहे उडिसा, छत्तीसगड आणि तेलंगणा, पश्चिमेला आहे कर्नाटक, दक्षिणेला आहे तमिळनाडू आणि पूर्वेला आहे बंगालचा उपसागर. त्याच्यानंतर आंध्र प्रदेशला जो राज्याचा दर्जा मिळाला आहे तो मिळाला आहे 1956 साली, आणि राजधानी आहे अमरावती. बघा विद्यार्थी मित्रांनो, अमरावतीवरती बरेच वेळेला प्रश्न विचारले जातात, कारण जेव्हा आंध्र प्रदेशमधून तेलंगणा बाहेर पडणार होतं, वेगळं राज्य म्हणून निर्माण होणार होतं, तेव्हा ह्या दोघांची संयुक्त राजधानी होती हैदराबाद, जी की तेलंगणामध्ये आहे, आणि आंध्र प्रदेशला वेगळी राजधानी म्हणून नंतर अमरावतीची स्थापना झाली. त्यामुळे बरेच वेळेला परीक्षेमध्ये अमरावतीवरती प्रश्न विचारले गेलेले आहेत. त्याच्यानंतर बघा, राज्यपाल आहेत विश्वभूषण हरिचंदन, ज्यांनी नुकतंच आता 3 राजधान्यांसाठी प्रस्ताव मंजूर केलेला आहे. त्याच्यानंतर बघा, मुख्यमंत्री आहेत YS जगनमोहन रेड्डी, जे की YSRCP म्हणजेच युवा जनश्रमिक रयतू काँग्रेस पार्टीचे मेंबर आहेत. विधानसभेमध्ये 175, विधान परिषदेमध्ये 58, लोकसभेमध्ये 25 आणि राज्यसभेमध्ये 11 मेंबर आहेत आंध्र प्रदेशचे. त्याच्यानंतर बघा, आंध्र प्रदेश हे द्विगृही सभागृह असणारे राज्य आहे, आणि असे आपल्या भारतामध्ये 6 राज्य आहेत ज्यांना द्विगृही सभागृह आहे. दक्षिणेला आहे आंध्र प्रदेश आणि तेलंगणा, आणि दक्षिणेला आहे महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा, आणि उत्तरेला आहे UP आणि बिहार. त्याच्यानंतर बघा, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश ही 2 वेगवेगळी राज्यं झाली आहेत 2 जून 2014 आणि याच्यापूर्वी हैदराबाद हे उच्च न्यायालय संयुक्त उच्च न्यायालय होतं तेलंगणा आणि आंध्र प्रदेशसाठी 2014 पासून 2019 पर्यंत, आणि 1 जानेवारी 2019 अमरावती हे उच्च न्यायालय स्थापन करण्यात आलं आंध्र प्रदेशसाठी, जे की भारतातील 25वं उच्च न्यायालय आहे विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यानंतर बघा, समुद्र किनारा जो लाभला आहे आंध्र प्रदेशला तो लाभला आहे 974 किलोमीटर इतका, आणि भारतामध्ये सगळ्यात जास्त जो समुद्र किनारा लाभलेला आहे तो लाभलेला आहे गुजरातला, जो की 1600 किलोमीटरचा आहे, आणि महाराष्ट्राला 720 किलोमीटरचा समुद्र किनारा लाभलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यानंतर बघा, ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्सनुसार जर बघायचं झालं तर आंध्र प्रदेश हे 27वं राज्य येतं, आणि तिथला प्रमुख नृत्य प्रकार आहे कुचीपुडी, आणि तिथल्या प्रमुख नद्या जर बघायच्या झाल्या तर त्या आहेत कृष्णा, गोदावरी आणि पेन्नेर. आपला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. बघा, अलीकडे कोणाच्या मदतीने चंबळ बिहडचे शेतजमिनीत रूपांतर करण्याचा केंद्र सरकार विचार करीत आहे असं तुम्हाला विचारले, आणि तुम्हाला ऑप्शन दिलेले आहेत 1 ADB, 2 वर्ल्ड बँक, 3 WHO आणि 4 NDB. तर तुमचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो 2 वर्ल्ड बँक. तर बघा, बिहड म्हणजे काय बघूया, डोंगर दऱ्यातील जो दगडगोट्यांचा खडकाळ प्रदेश असतो, खडकाळ क्षेत्र असतं, त्याला बिहड असं म्हणतात, आणि चंबळ नदीच्या खोऱ्यात हे जास्त पाहायला मिळतं आहे. तर वर्ल्ड बँकेच्या सहाय्याने केंद्र सरकार हा विचार करत आहे की तिथे शेतजमिनीचं रूपांतर करण्याचा विचार करत आहे. बघा, चंबळ नदीबद्दल माहिती पाहूया. चंबळ ही यमुनेची उपनदी आहे, जी की MP, राजस्थान आणि UP वाहते. उगम बघा, चंबळ नदीचा कुठे होतोय, विंध्यांचल महू येथे होतोय, जे की मध्य प्रदेशमध्ये आहे. लांबी आहे तिची 1024 किलोमीटर इतकी. आणि उपनद्या कोणत्या कोणत्या आहेत बघा चंबळच्या,
बनास आणि मेज ह्या ज्या आहेत त्या डावीकडून तिला येऊन मिळतात आणि पार्वती काली सिंध आणि शिप्रा ह्या उजवीकडून येऊन चंबळ नदीला मिळतात. त्याच्यानंतर बघा विद्युत योजना देखील या नदीवरती आहेत ज्या की गांधीसागर राणा सागर आणि जवाहर सागर आणि कोटा ह्या काही विद्युत योजना आहेत चंबळ नदीवरती. आता वर्ल्ड बँकेबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहूया. वर्ल्ड बँकेची जी स्थापना झालेली आहे ती झालेली आहे 1945 हेडक्वार्टर आहे वॉशिंग्टन डी सी येथे आणि सदस्य देश आहेत 189. बघा अध्यक्ष जे आहेत ते आहेत डेव्हिड मालपास आणि एम डी ज्या आहेत त्या भारतीय वंशाच्या अंशुला कांत आहेत. विद्यार्थी मित्रांनो आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे कोणत्या राज्य सरकारने नुकतेच मोबाईल COVID-19 चाचणी केंद्र सुरू केले आहे आणि तुम्हाला ऑप्शन दिलेले आहेत 1 आंध्र प्रदेश 2 कर्नाटक 3 केरळ आणि 4 तेलंगणा. तर तुमचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो 4 तेलंगणा राज्य सरकारने मोबाईल COVID-19 चाचणी केंद्र सुरू केलेलं आहे. बघा हे मोबाईल COVID-19 चाचणी केंद्र काय आहे एका बसमध्ये 10 सॅम्पल कलेक्शन सेंटर असणार आहेत आणि या बसेस वेगवेगळ्या ठिकाणावर जाऊन COVID-19 चाचण्या घेणार आहेत. विद्यार्थी मित्रांनो आता बघा तेलंगणा हे आहे मॅपमध्ये तेलंगणा ज्याच्या उत्तरेला आहे महाराष्ट्र छत्तीसगड आणि उडिसा आणि दक्षिणेला आहे कर्नाटक आणि आंध्र प्रदेश. बघा तेलंगणाची जी स्थापना झालेली आहे किंवा तेलंगणाचा जो तेलंगणाला जो राज्याचा दर्जा मिळालेला आहे तो मिळालेला आहे 2014 आणि राजधानी आहे हैदराबाद. तिथले राज्यपाल आहेत तमिळसाई सुंदरराजन आणि मुख्यमंत्री आहेत के चंद्रशेखर राव जे की TRS म्हणजे तेलंगणा राष्ट्र समितीचे मेंबर आहेत. विधानसभेमध्ये 119 राज्यसभेमध्ये 7 विधान परिषदेमध्ये 43 आणि लोकसभेमध्ये 17 मेंबर आहेत तेलंगणाचे आणि प्रमुख भाषा आहे तिथली तेलुगू. आणि आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे नुकत्याच कोणत्या राज्य सरकारने वृक्षारोपण बाबतीत जागतिक विक्रम नोंदविला आहे असं तुम्हाला विचारलं आणि तुम्हाला ऑप्शन दिलेले आहेत 1 बिहार 2 उत्तर प्रदेश 3 पश्चिम बंगाल आणि 4 तमिळनाडू. तर तुमचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो 2 उत्तर प्रदेश राज्य सरकारने 25 करोड झाडांची लागवड केल्याने त्यांनी जागतिक विक्रम नोंदविला आहे. तर बघा हे आहे मॅपमध्ये उत्तर प्रदेश ज्याच्या उत्तरेला आहे उत्तराखंड आणि नेपाळ हा देश आहे. त्याच्यानंतर पश्चिमेला आहे दिल्ली आणि हरियाणा आणि राजस्थान आणि दक्षिणेला आहे मध्य प्रदेश आणि छत्तीसगड आणि पूर्वेला आहे झारखंड आणि बिहार. बघा उत्तर प्रदेशला जो राज्याचा दर्जा मिळाला आहे तो मिळाला आहे 1950. त्याच्यानंतर राजधानी आहे लखनऊ जी गोमती नदीच्या किनारी आहे. त्याच्यानंतर बघा राज्यपाल आहेत आनंदीबेन पटेल आणि मुख्यमंत्री आहे योगी आदित्यनाथ जे BJP मेंबर आहेत. बघा राज्यपाल जे आहेत आनंदी पटेल त्या मध्य प्रदेशच्या देखील राज्यपाल आहेत. त्याच्यानंतर उपमुख्यमंत्री 2 आहेत तिथे विद्यार्थी मित्रांनो एक आहेत केशवप्रसाद मौर्य आणि दुसरे आहेत दिनेश शर्मा. त्याच्यानंतर बघा द्विगृही सभागृह असणारं राज्य आहे ज्याच्यामध्ये विधानसभेमध्ये 403 म्हणजेच सर्वाधिक मेंबर्स आहेत विधान परिषदेमध्ये 100 राज्यसभेमध्ये 31 आणि लोकसभेमध्ये 80 मेंबर्स आहेत उत्तर प्रदेशचे. बघा त्याच्यानंतर क्षेत्रफळाच्या बाबतीत जर बघायचं झालं तर 4th क्रमांक लागतो भारतामध्ये आणि लोकसंख्येनुसार 1st क्रमांक लागतो UPचा भारतामध्ये. आता तिथली आंतरराष्ट्रीय विमानतळ पाहूयात. पहिले उत्तर प्रदेशमध्ये 2 आंतरराष्ट्रीय विमानतळ होती. एक होतं चौधरी चरण सिंग विमानतळ आणि दुसरं होतं लालबहादूर शास्त्री विमानतळ आणि नुकताच कुशीनगर विमानतळाला आंतरराष्ट्रीय विमानतळाचा दर्जा प्राप्त झालेला आहे. विद्यार्थी मित्रांनो आता बघूयात काही करंट अपडेट उत्तर प्रदेशबद्दल. बघा व्हर्च्युअल न्यायालयाद्वारे सुनावणी करणारं उत्तर प्रदेश हे पहिलंच राज्य आहे भारतामधलं. त्याच्यानंतर त्यांनी 2 ॲप लॉन्च केलेले आहेत एक प्रवासी राहत मित्र ॲप आणि दुसरं आयुष कवच ॲप. आणि आजच्या सेशनमधला आपला लास्टचा क्वेश्चन आहे अलीकडे कोठे जगातील सर्वात मोठा आण्विक केंद्रकीय संमेलन प्रक्रियेवर चालणारा प्रकल्प उभारला जात आहे असं तुम्हाला विचारले आणि तुम्हाला ऑप्शन दिलेले आहेत 1 फ्रान्स 2 इराण 3 इराक आणि 4 ब्राझील. तर तुमचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो 1 फ्रान्स येथे जगातील सर्वात मोठा आण्विक केंद्रकीय संमेलन प्रक्रियेवर चालणारा प्रकल्प उभारला जात आहे. तर बघा केंद्रकीय संमेलन म्हणजे काय किंवा केंद्रकीय संमेलन प्रक्रिया म्हणजे काय जेव्हा 2 अणू एकत्र येऊन त्यापासून मोठ्या प्रमाणात ऊर्जा निर्माण होते
त्याला आपण केंद्रकीय संमेलन म्हणतो. हे त्याची रिॲक्शन दिलेली आहे इथे. आणि बऱ्याच वेळेला परीक्षेमध्ये केंद्रकीय संमेलनचं उदाहरण विचारलं जातं, तर त्याचं उदाहरण आहे एक सूर्य आणि दुसरं आहे हायड्रोजन बॉम्ब. त्याच्यानंतर बघा, हे जे मॅपमध्ये तुम्हाला दिसतंय ते आहे फ्रान्स, आणि हा आहे मॅपमध्ये फ्रान्स जो की युरोपमध्ये येतो, आणि युरोप खंडातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा देश आहे हा विद्यार्थी मित्रांनो. तर त्याच्या शेजारील देश कोणते कोणते आहेत ते पाहूया. UK, बेल्जियम, जर्मनी, लक्झमबर्ग, स्वित्झर्लंड, इटली, मोनॅको, अँडोरा आणि स्पेन हे काही त्याच्या शेजारील देश आहेत. आणि पश्चिमेला आहे अटलांटिक महासागर आणि दक्षिणेला आहे भूमध्य समुद्र. त्याच्यानंतर बघा, फ्रान्सची जी राजधानी आहे ती आहे पॅरिस, राष्ट्राध्यक्ष आहेत इमॅन्युअल मॅक्रॉन आणि पंतप्रधान आहेत जीन कास्टेकस, ज्यांची नुकतीच 3 जुलैला नियुक्ती झालेली आहे. आणि चलन जे आहे तिथलं ते आहे युरो. बघा, सेशन संपवण्यापूर्वी काल तुम्हाला एक प्रश्न विचारला गेला होता, अलीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कोणत्या देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीचे उद्घाटन झाले असं तुम्हाला विचारलं होतं. बरेच जणांनी कमेंट बॉक्समध्ये आन्सर देखील मेन्शन केलेलं आहे, तर त्याचं योग्य उत्तर आहे एक मॉरिशियस. बघा, मॉरिशियस देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीचे उद्घाटन आपले भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी केले आहे. आणि त्या उद्घाटन समारंभावेळी मॉरिशियसचे पंतप्रधान प्रवीण जगन्नाथ देखील उपस्थित होते. आणि ही जी सर्वोच्च न्यायालयाची इमारत आहे त्याला भारताने आर्थिक मदत देखील केलेली होती विद्यार्थी मित्रांनो. आजचं आपलं लेक्चर इथे संपत आहे विद्यार्थी मित्रांनो. आजचं लेक्चर तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की मेन्शन करा. आपले व्हिडिओज जर तुम्हाला आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. त्याचबरोबर बेल आयकॉनवरती देखील क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला डे टू डे अपडेट मिळत जातील. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.